कुठलाही व्यर्थ वेळ न घेता तुम्हाला सोयाबीन पिकाची शेवटची फवारणी सांगणार आहे। सोयाबीन पिकामध्ये शेवटची फवारणी सोयाबीन पिकाच्या शेंगावस्थेत म्हणजे साधारण 70 दिवसाच्या दरम्यान करावी। सोयाबीन पिकाच्या शेंगावस्थेत शेंग पोखरणाऱ्या आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो, त्यामुळे आळीनाशकाचा वापर करणे गरजेचं आहे। मित्रांनो, घेत असताना शेवटच्या फवारणीत चांगल्या आणि दर्जेदार आळीनाशकाचा वापर करावा। मी जे सांगत आहे त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका आळीनाशकाचा वापर करू शकता, त्यामध्ये कोराजन 8 ml प्रतिपंप किंवा इमामेक्टिन बेंजोएट 12 ग्राम प्रतिपंप किंवा ॲम्प्लिगो 10 ml प्रतिपंप किंवा आदामा कंपनीचं बॅराझाईड 40 ml प्रतिपंप। मित्रांनो, त्यानंतर सोयाबीन पिकाची शेंग टपोरी होण्यासाठी, दाणे चांगले पोसण्यासाठी एक विद्राव्य खत घेणंसुद्धा गरजेचं आहे। जर तुम्हाला 13045 उपलब्ध होत असेल तर 100 ग्राम प्रतिपंप, किंवा जर उपलब्ध होत नसेल तर त्या जागी तुम्ही 0050 100 ग्राम प्रतिपंप घेऊ शकता। मित्रांनो, एक बुरशीनाशक घेणंसुद्धा गरजेचं आहे, कारण सोयाबीन पिकाच्या शेंगावर बुरशीचे डाग दिसतात किंवा सोयाबीन पिकाच्या पानावर करपा या रोगाचा प्रादुर्भाव होतो। त्यामुळे मित्रांनो, एकदम कमी खर्चामध्ये जे UPL कंपनीचं साप नावाचं बुरशीनाशक आहे त्याचा वापर तुम्ही जवळपास 40 ग्राम प्रतिपंपसाठी करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीन पिकामध्ये शेवटची फवारणी करू शकता। जर तुम्हाला यामध्ये बोरॉन घ्यायचा असेल तर बोरॉनसुद्धा तुम्ही 20 ग्राम प्रतिपंप यामध्ये घेऊ शकता। तर मित्रांनो, धन्यवाद।